धोंडू आता धोंडूचे भाऊ आणि धोंडूच्या वहिनीचा संवाद होत आहे. अगं ऐकलंस का काय म्हणतो मी? ऐकलं का काय म्हणता हो? मी इकडे आहे ना, स्वयंपाकघरामध्ये आहे. पोहा बनत होते तुम्हाला नाश्त्याला. अगं अगोदर ते पोह्याचं राहू दे, तू बाहेर ये बरं इकडे. मी काय सांगतो ते ऐक बरं, थोडस बोला बरं. कधी पण तुमची धावपळच असती मेली. शांततेनं काही करावं म्हटलं तर अगं अगं चालूच असतं तुमचं. बोला काय म्हणता? अगं आपली माझी बहीण म्हणजे आपली धोंडू आता मोठी झाली आहे, आणि आता तिचं काही लग्नाचं वगैरे बघावं लागेल का? नाही आता मग मी कुठं म्हटलं नाही बघा म्हणून, बघून घ्या ना मग. मी का नाही म्हटलं का? अगं मग त्याच्यासाठीच बाजूच्या खेड्यातले आपल्या टोकवाडीचे सुभानरावाचा निरोप आलेला आहे, त्यांना निरोप गाडलेला आहे, आणि पाहुणा आता येण्याच्या तयारीमध्ये. आता खेळ सुमती बारी आता. ए खेळ की का वहिंस? अहो वहिंस वहिंस काय मेल तुम्ही या ठिकाणी खेळताय वय? आणि तुम्हाला पाहुणं बघायला येणार आहेत वहिंस. हे काय खेळायचं वय का तुमचं? आणि पाहुणं वय आणि मला वय आणि पाहुणं कसं असतंय? आणि पाहुणं कुठं राहते? हात त्याच मेल पाहुणं ना माकड्यासारखं राहते, झाडावर राहते, पाला खाते. अहो आमचं जसं हे तसं तुमचं ते. बरं वहिनी तुम्ही वा पुढे, मी येते लवकर. या पाहुणं यायची वेळ झाली, ते आल्यावर मला रागवतील बरं का. लवकर या तुम्ही. हो तुम्ही वा पुढे. ए तुम्ही जा ग, आता मला पाहुणं बघायला येणार आहे. मी जाते हा. वहिंस आलाव का? ते लवकर तयार होऊन घ्या बरं. पाहुणे येण्यामध्येच असतील, तुमचे भाऊ मला रागवतील. तुम्ही तयार व्हा लवकर. आता पावडर 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 बाकी. लय भारी बोलणं सर, लय भारी. एकच नंबर. पाहुणे मंडळी या 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 या. अगं ऐकलीस का? पाहुणं आलं बरं का. अरे बंटू पाणी दे ना पायदवाला पाहुणाला. या या पाटील या 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 पाहुणा बसा बरं. बसा 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 बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. अगं थांब बेटा थांब थांब थांब. असं आल्या आल्या जायचं नसतं. आम्हाला काही तुला प्रश्न विचारायचे, काही गप्पा छप्पा मारायच्या. आणि मला होय आणि परस ना, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. विचारायचे बरं. थांब बेटा थांब थांब. बरं भाई तुझं नाव काय आहे? माझं नाव धोंडू. नाही तसं नाही भाई, पूर्ण नाव सांगायचं. तुझं वडिलाचं आडनाव? माझं नाव धोंडू दगडोबा फत्रे. बरं बरं भाई गावाचं नाव काय तुझ्या? मी दहा नवऱ्याची आहे. नाही नाही दहा नवरा दहा नवऱ्याची आहे.
कसं काय बाई, तालुका जिल्हा सांग ना, सर्व सांगायचं असतं. तालुका अलीकडे, जिल्हा पलीकडे आणि राहणार सगळीकडे. बर ठीक आहे ठीक आहे बाई. बरं बाई, तुला एखांद बर तुझं शिक्षण किती झालंय? शिक्षण माझ बाई, मी पहिलीला शाळेतच गेलो नाही, दुसरीला परीक्षा दिली नाही, तिसरीला नापास झाली, आता ऍडमिशन घ्यायचंय. बर बर असू दे असू दे. बर बाई, तुला एखांद गाणं वगैरे काही येतं का म्हणायला? आणि मला होय येतोय की मामाच्या गावामध्ये शिकलेलं आहे बघा. नाही कुठेही शिकलेलं असू दे, पण तुला जर एखादं गाणं येत असेल तर म्हणून दाखव, म्हणजे आम्हाला तुझा आवाज कसा आहे ते बघता येईल. हो चालेल की, म्हणते की मी गाणं. घ्याल का हो राया एक शालू बनारसी, नेसले हो राया एक शालू बनारसी. वा वा काय आवाज, काय आवाज. मुलगा पाहायला आलेला पण तसाच असतो ना, तो लगेच आवाज ऐकून उभा, हे आवाज ऐकतो आणि त्याचे एक्सप्रेशन सुरू होतात. बाबा लगीन मला पोरगी पडली. अरे काय मुलगी गाते, आम्हाला गाणं ऐकू दे. उतावळा उतावळा नवरा गुडघ्याला भाषिंग म्हणल्यासारखी गत झाली तुझी. बस बर खाली. हा मन बेटा मन, गाणं मन. झाल का हो राया एक शालू बनारसी, नेसले हो राया एक शालू बनारसी. अरिंग मिरिंग लोंगा तिरिंग तिरचा तिरचा डुब डुब बाजा गजा गो शान छो. नेसले हो राया एक शालू बनारसी, झाल का हो राया एक शालू बनारसी. बाळ्या पुन्हा बाबा मन बेटा मन. अननेसले हो राया एक शालू बनारसी, अडकीत होती खिडकी खिडकीत होता बत्ता, गुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता. अननेसले हो राया एक शालू बनारसी, घाल का हो राया एक शालू बनारसी. अडकीत होती खिडकी खिडकीत होती उस्सी, गुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा सुस्सी. अननेसले हो राया एक शालू बनारसी, घ्याल का हो राया एक शालू बनारसी. आतरवाळीवर पत्रवाळी, पत्रवाळीवर भात, भातावर दुरण, दुरणात वरण, वरणात तूप, तुपासारखं रूप. नेसले हो राया एक शालू बनारसी.